शेट जोरदारच झालंय की डोळ्या जेवण. तुला काय सांगू, तुझ्या वहिनीचं डोळं पुरवताना नको झालं मला. असलं कसलं डोळ्या लागलं होत? त्याला बंदूक चालवायचं डोळा लागलं होत. काय असलं डोळ? अरे खरंच तर, अरे त्याशिवाय कार्यक्रमच करणार नाही असं म्हणली. मग र काय केलं? अरे कुठनं तरी धडपड करून एक एअरगन पैदा केली आणि त्याच्याकडे घेऊन गेलो. तावा कुठं झालंय बाबा सगळं? शेट बाकी सुट्टी एकदम चांगली घालवली म्हणा की. मग काय बाबा, आणि मिसेस फौजी लई डेंजर आहेत हे पुन्हा एकदा जाणवलं बघ मला. बघा आता कसले डोळे लागलेत ते. बाबा येतो. शितले तुला 100 वर्ष आयुष्य बघ. आता तुझ्या बद्दलच बोलत होतो आभ्या बरोबर. माझ्या बद्दल बोलायला येळ आहे तुम्हाला? माझ्या संग बोलू वाटत नाही वे. अहो काय आपण कवा पोहोचलो, काय फोन बिन करून सांगायची पद्धत आहे का नाही तुम्हाला? अगं आतमध्ये ते रेंजचा जरा रेंजचा प्रॉब्लेम असतोय, तिकडनं फोन लागत नाही, बाहेर जाऊन करायला लागतोय. अजून काय? अजून काय कुठं तवा, तुला तर सगळं माहितीच झालंय. बाकी समद सामान नेलं नाही व्यवस्थित? आणलं की नक्की काही सरलं बिसरलं तर नाही ना. एक गोष्ट राहिली की. सांगा बघू. काय? तू म्हणजे तुम्ही दोघ? लाडात येऊ नका, नीट आठवून सांगा. अगं काय नाही विसरलेलो. आणि हे बघ, मी कधीच काय विसरत नाही. असं बर, मग नीट आठवा आणि ध्यानात आलं की मला फोन करून सांगा. ठेव ठेव, तुझं चेष्टा करू नको माझं काहीतरी विसरले म्हणून. बर एवढी उराशी कवटाळून ठेवता डायरी आणि नेमकी तीच सरलं वय. बघू तर आत काय लिहिलंय. शितले काय घेऊन बसलेस ग? कुठं काय? बर मी तुझ्यासाठी काढा केलाय, तेवढा घे बर का. काय आहे का ते? काय नाही. बरं राहू दे, काढा तेवढा आठवणी नगी. शितले काय करतीस ग? काय नाही. बर ते वाचायचं राहू दे, माझ्यावर चल, देवा पुढे बस, मी पोती वाचते ती तू ऐक. अगं बाळावर चांगले संस्कार घडतात. अगं पण उगाच का आणू सांगू नकोस, ये म्हटलं ना, नाटक करू नकोस, ये लवकर. ह्या बायका ना मामी असते तर वाचत तरी आलं असतं, ह्याशी कटकट केली नसती माग माग. काय गजे येडे, आता सगळे व्यवस्थित आहे ना वय? आणि काय ग, चाव्या तुझ्याकडेच आहेत का घेतल्या कुणी काढून? कोण कशाला तेव्हा काढून घेते? मी आपली खात्री करून घेतली ग. आणि होय ग, साहेबांचा फोन आला का परत? वय आलेला की. अगं रोजच असतोय आमचा फोन, रोज सकाळ संध्याकाळ बोलणं होतेच. चांगलंच मुठीत घेतलंयस बर का तू त्यांना. मम्मी आता तुझ्या चौकशा करून झाल्या असतील तर जेवायला सुरुवात करायची का? आता ग आपण दोघीच वे. आणि साहेब अगं त्यांना मग अशीच खोलीत नेऊन दिले मी, ते तिथंच जेवतात. मग बाई आणलं बोलो. मम्मी जेवायचं असेल तर जेव, उगस माझं डोकं खाऊ नकोस. डोसकं खाऊ नको म्हणजे? बर थांब, मीच बोलवती. भैया, ओ भैया, आओ भैया. काय मामी? आओ काय नाही, जेवून घेऊया म्हणलं या की. आम्ही बाहेर जाणार जेवायला, जेवा तुम्ही. आओ बसलो असतो की एकत्र. नाही जेवा तुम्ही, आम्ही बाहेर जाणार. अहो आमच्या संग दोन घास खाल्ला असत तर बरं झालं असत. तुम्ही घ्या जेवण करून. अग जेडे अग भैया गेले की बाहेर जेवायला. झालं का तुझं समाधान? रोजच आहे त्यांचे, म्हणूनच आवाज येत नव्हते मी त्यांना. मला माहिती होतं ते नाहीच म्हणणार ते. रोजच आहे म्हणजे? भैया असं रोज बाहेर जेवायला जातात? मग आता काय सांगते मम्मी मी? अगं पण तू बरी जाऊन देतीस. आता मी काय त्यांना धरून ठेवू का?
अगं जेडे तसं नाही, पण ती का जातात बाहेर जेवायला? आणि आईसाहेब काहीच बोलत नाहीत वे त्यांना? आणि आईसाहेब नाही अगं मध्ये पडत, आणि जरी त्या काय बोलल्या तरी ह्या ऐकणार आहेत का? जेडे हे काय अजिबात बरोबर नाही बरं का, तू आधीच का नाही सांगितलंस मलाही? काय करणार होतीस तू? हा, त्यांना समजावून सांगणार होतीस का? किती दिवस करणार ग मम्मी तू हे? त्यांना त्यांची अक्कल यायला नकोय बाय, अगं लहान आहेत का ते आता? छेडे अगं तुला कळत कसं नाही, नवऱ्याने असं रोज रोज बाहेर जेवायला जाणं बरं नाही. नाही काय तर करायला पाहिजे. मम्मी हे बघ, मला अजिबात कुठलंच लेक्चर देऊ नकोस. हे बघ तू असं करू नकोस, ऐक माझ, तू तू एकदा बोलून बघितलंस का त्यांच्याशी? नाहीतर हे बघ एक काम कर, तू ताय साहेबांशी बोल. अगं घरातल्या गोष्टी बाहेर का जाऊन सांगते म्हणून किती दंगा करतील ते माहिती का तुला? अगं पण काहीतरी केलंच पाहिजे की, आणि असं किती दिवस चालायचं? मम्मी गप जेवण कर आता. शितले काय ग, काय वाचतेस? कुठं काय, तुला काय करायचे तर नसता जाऊ कशा? तू तुझं काम कर की, माझ्या गोष्टीत कशाला नाक खुपसतोयस? हो पण अशी दुसऱ्याची डायरी चोरून वाचणं बरोबर नाही. तुला काय माहित ही डायरी आहे ते? सांगायला कशाला पाहिजे, ती दिसते की? दुसऱ्या कुणाची नाही, माझीच आहे. तू आणि डायरी लिहिणार? उभ्या आयुष्यात त्याच्यावरती विश्वास बसणार नाही मला. सौर्या लई होते बरं का आता, आणि तुझा की तुझा तुझ्या कामाला, तुला काय करायचंय? होय जातो. पण शितले तू अशी दुसऱ्याची डायरी वाचशील? जातो का आता? जातो. चोरून म्हणजे माझ्या नवऱ्याचीच तर आहे, मी वाचली तर काय होणार होत? मला बघायचंय हे डायरीत काय लिहितात ते, मला बघायचंय त्यांनी माझ्याबद्दल काय लिहिलंय का ते. शितले कशी आहेस ग शितले तू? हाय की बरी. शितले मी तुला काढा की म्हटलं होतं ना, कसं हातात जाणून द्यायचं तुझ्या? मी नीलम काकी संघ पोथी वाचत बसले होते ना. पण मी तुला सांगून गेले होते ना. अग ह्या दिवसात काळजी घ्यायची असती, पत्ते पाणी पळायला नको का? नको मला. घे बर पिते, ठेव तिथं इकडं आधी नाही घे. सावकाश पी गरम आहे आणि सगळं संपवायचं. दे दे इकडं आणि इकडं. समाधानी? अरे तिन्हीच्या तिन्ही पोरं घरात नाही तर घर कसं मोकळं मोकळं वाटतंय बघ. होय ग जीजी, घर कसं शांत शांत वाटायला लागलंय बघ. अगदी मनातलं बोललीस माझ्या. वय की गोकुळासारखं नांत घर असलं की किती बरं वाटतं. ही असं रिकामं घर काय बरं वाटतं जीवाला. पण जीजी थोडे दिवस थांब, तुझी परतुंड येतील का नाही तेव्हा बघ कसं घर भरल्यासारखं वाटेल. मग असं नाही वाटायचं शांत शांत. आणि जीजी कशा म्हणते माहिती का? बया मला तर ह्या पोरांनी निस्ता वाट आणलाय. असं का म्हणतेस ग पुष्पे? समाधान ऐक ना, मला का नाही माझ्या परतुंडावर सोन्याची फुलं उधळायची लई इच्छा आहे बघ. आपण काय एवढं जागीरदार आहे वे? काय पाहिजे आणखी हाऊस तर म्हणायची. पुष्पे अग तू जरा गप बसतीस का, तिला वाटतंय ना करावस. जीजे तुला फुलं उधळायची वाटतात ना? वय मग करू आपण. करा सगळं त्यांच्यासाठीच करा. ती असला काय तर उगाच विचार करतेस बघ तू. अग आपल्या जेडीला बाळ होती की बघ, तेव्हा पण मी सोन्याची फुलं उधळणारच आहे. आता कुणास ठाऊक ती वेळ येते का नाही. पुष्पे असं कसं बोलतेस ग तू? मग काय बोलू तर, पोरगीचं वागणं नीट आहे का? आज दुपारीच जाऊन आली मी तिच्याकडे. म्हणजे आज बी गेली तिस वय?
आज मी म्हणजे काय मग जायला नको पुरीचं काय चाललंय कसं चाललंय बघायला नको आणि बघा तुम्ही उगाच शाई दुसरीकडे नेऊ नका जी मेन आहे ना ती ऐका बर बोल काय झालं तिकडं आहो जीजी आज दुपारी मी तिच्याकडे गेली ना तर तिने मला जेवायला वाढलं मग मी म्हणलं भैयांना भी बोलव तर हू नाही का तू नाही मग मी थाक मारली भैयांना तर भैया आलं आणि जेवायला बाहेरच निघून गेलं जेवायला बाहेर गेलं अगं मग त्या दोघांच्यात काहीतरी वाद झाला असेल कुणा स्टॉक बाई जयडीला विचारलं तर जयडी म्हणली त्यांचं हे रोजच आहे रोजच बाहेर जातात असं जेवायला हर्षवर्धन असं रोज बाहेर जेवायला जातात वय मग काय तर तिला बोलायला गेल्यावर तिने बी लावलं उडवून आणि तिची इच्छा नाही आपण त्याच्यात मध्ये बोलावं म्हणून आणि बघा की आई साहेब काय लक्ष देत नाहीत का तर सगळा कारभार जयडी सोपवलाय म्हणून हर देवा बघा की अहो माझ्या तर पोटात गोळा झाला कस बस दोन चार घास खाल्लं आणि तिथनं निघून आली मी समाधानी पण काय रही एका घरात राहून ही दोघं नवऱ्या बायको एकमेकाशी बोलत नाहीत कसं राहायचं जीजे ताई साहेब जाताना जे ठरवून गेलेत का नाही त्याच्यामुळेच हर्षवर्धन असं वागायला लागलेत आपण जेडीला सांगूयात सगळा कारभार एक नाही हर्षवर्धनच्या हातात दे आणि तू आपलं स्वयंपाकघर सांभाळ तुम्हाला ना काय कळत नाही बघा त्याच्यामुळे नसणार आहे काय झालं ती वेगळंच काहीतरी कारण असेल आणि हे बघा तुम्ही ह्याच्यात लक्ष घालू नका की माझं मी बघते काय करायचं ते तुझं तूच बघ हा तुझं तूच ठरव आणि तूच कर पण लेकीच्या आयुष्याचं वाटोळ करू नकोस म्हणजे झालं वाटोळ करू नको म्हणजे बघितलं का जीजी कसं बोलतात ती आता मी पोरीच्या आयुष्याचं वाटोळ करीन का पुष्पी राहू देत तू नग लक्ष देऊस अग रागाच्या भरात बोलला असेल तू जरा गप बस की पण जीजी आता मलाच काहीतरी करायला पाहिजे बघा या दोघांच्या मनात नक्की काय आहे हे समजायला पाहिजे आई ग मी जरा बाहेर वाढायला बसले सारखी सारखी हाका मारू नगस बरोबर गेला अख्खा तरी वाचायला मिळाली नाही आता काय लिहित्यात ते कळल तरी लय होते आजा हे माहिती लय होते लय मस्ती लागत करू नको तू मस्ती लागत करू नको ए गप्पस ए जा हल हे निघ जा चल अरे बाबा नो गप्पा सगळे बाबा दंगा करा असेल तर घरी जावा क्लिअर झालं तुझ्या कुठलं शिकले
शीतलला सांगायचं होतं खरं तर, पण ती उगत काळजी करत बसन, तिला सांगितलं नाही तीच बरं आहे, नाहीतर परत फोन करे पण तिला चैन पडणार नाही, तिला झोप लागणार नाही, ती लई विचार करत बसन. मला वाटलं बी नव्हतं की आल्या आल्या मला मिशनला जायला मिळेल, पण तशी संधी आली. वर पाडात पॅरामिलिटरी आणि उग्रवाद्यांमध्ये चकमक झाली आणि त्यांनी एका जवानाला कॅप्चर करून तिकडेच कुठंतरी ठेवलं. पॅरामिलिटरीवाल्यांना हँडल होईना म्हणून हे मिशन आमच्याकडे आलं. त्या उग्रवाद्यांना कमी लेखून चालणार नाही, एवढा जवान बंदी करून ठेवलाय, म्हणजे एक लहान चूकसुद्धा आपल्या जीवावर बेतू शकते. पण ह्यासाठीच तर आपण एवढं सगळं केलं होतं ना. नशीब म्हणूनच एवढ्या लवकर मला संधी मिळते. आता अशा गोष्टी होणार, माणसांच्या भल्यासाठीच काही गोष्टी तुला सांगता येणार नाही. आता याची शीतलनं सवय करून घ्यायला पाहिजे. शितले, एक शब्द वाचायचा नाही त्यातला. काय काय झालं, वाचलीस ना तू? अक्की वाचलीस ना? काय हो फौजी ना तुम्ही? शितले काय गय आहे हा, ही बरोबर नाही बरं का? पर्सनल डायरी वाचायची नसती. ऐका आता, तुमच्या माझ्यात काय आलंय पर्सनल? आणि लय भारी लिहिता हो, एवढं हळव हाय वाटलं नव्हतं मला. आणि काय आठवण येते तर सांगायचं मला, फोन करायचा का डायरीत लिहायचं? तुझी आठवण तर 12 महिने 24 तास येत राहते, काय तेवढंच करत बसायचं? एवढं का प्रेम करता हो माझं? मला बी तोच प्रश्न पडलाय बशीतले, एवढंच का प्रेम करतो मी तुझ्यावर? चला आज मला तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता ते कळलं. आणि तेवढंच नाही तर तुम्ही रोज कोणत्या संकटाला सामोरं जाता ते बी कळलं. भाऊजी, तुम्ही देशासाठी घरासाठी काय काय करता ते मला नेच तर वरवरूनच माहिती होतं. पण आज पहिल्यांदा तुम्ही हाती घेतलेलं काम हे किती जबाबदारीचं आहे, किती जोखमीचं आहे ते कळलं मला. कारण कायम तिकडे काय ना काहीतरी घडत असतंय. आणि घरातली काळजी करू नये म्हणून तुम्ही आम्हाला त्याची जरा बी जाणीव करून देत नाही. खरंच फौजीची बायको व्हायला भाग्य लागतं. आणि या बाबतीत मी भाग्यवान आहे बघा. थँक्यू भाऊजी. थँक्स काय म्हणते शितले? नाही हो, मला काय म्हणायचं तुम्हाला नाही कळणार. बाहेरच्या चौकात गेल्यावर मिसेस फौजी म्हणून हाक मारल्यावर कसला आनंद होतो ना तो मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. अभिमान्य नका नाही, ऊर्निस्ता भरून येतो बघा. सॉरी आज तुमची डायरी वाचली, पण त्याच्यामुळं खऱ्या सहजीवनाचा अर्थ कळला मला. फौजी संघ संसार करणं हे काय असते ते आज कळलं बघा. शेवटच्या श्वासापर्यंत ना मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, काही बी झालं तरी बेहत्तर.